प्राचार्य अजय कोल यांना अंधेरी येथील अंगणवाडी सेविका यांचा पाठिंबा। अंगणवाडी सेविका यांनी आमदार भारती लभेकर यांचा केला निषेध। वर्सोवा विधानसभा सीडब्ल्यूसी कॉलेजवर स्थानिक आमदार भारती लभेकर यांनी अनेक आरोप करीत शाळा बंद करण्याची मागणी करीत असल्याचा आरोप पालकवर्ग लोकप्रतिनिधी यांनी केल्यामुळे अजय कोल सर यांच्या समर्थनार्थ अनेक संस्था लोकप्रतिनिधी समोर येत आहे। तसेच महाराष्ट्रातील अनेक शैक्षणिक संस्था समोर येऊन आंदोलन करण्याची माहिती मिळत आहे। अंधेरी पश्चिम येथे आज मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका यांनी एकत्रित येत आमदार भारती लभेकर यांचा जाहीर निषेध व्यक्त करीत जागृत महाराष्ट्र न्यूजला आपल्या प्रतिक्रिया दिल्या। त्यांच्या डोळ्यात अश्रू आले, कारण कसं आहे माहिती, ज्या आता जे नाव समोर आलंय लवेकर मॅडमचं, भारती लवेकर मॅडमचं, हे आम्ही नाही बोलत, 2 ते 3 हजार पॅरेंट्स बोलतात। आणि त्याच्यामध्ये जेव्हा आम्हाला समजलं तर मॅडमनी आपला मॅन्युफेस्टो बघावा आणि त्याच्यावर काम करावं। कारण कसं आहे, अजय सर जर आज अजय सरांनी जर खासदाराची तिकीट घेतली तर वन मॅन शो निवडून येतील आणि एरियाचं खूप भलं करतील। ते राजनेता कधीच त्यांना आवडत नाही, कारण जर लोक सुशक्तीत झाले तर आपला अधिकार विचारतील, म्हणून हा सगळा खेळ चालला हे आमच्या लक्षात येतं। तर अजय सरनी खरंच आता राजनीतीमध्ये उतरावं आणि लोकांचं भलं करावं। आता खूप झालं अनकंडिशनल गिव्हिंग, असं आमच्या सर्वांच्या मते यायचं आहे। लवेकर मॅडमला म्हणावं, आरामनगरमध्ये काय चाललं, किती आहेत प्रॉपर्ट्या वर्सोवामध्ये आहेत त्या तुम्ही बघा। म्हणजे फक्त डॉक्टर की करून येऊन बीजेपीच्या नावावर एक लहर चालली होती म्हणून तुम्ही निवडून आला, आता तुम्ही परत उभा राहा। तुमच्या मागे किती महिला येतात, तुम्हाला 5 वोट जरी मिळाले तर तुम्ही लिहून द्या आम्हाला की स्कूल बंद करायचं। ह्याच्यामध्ये त्यांचा काय हेतू आहे ते मला माहीत नाही, पण एवढी स्कूल बंद करून एवढी मुलांची हे करून मुलांना हे करायचं काय, त्याच्यामध्ये काय हेतू आहे मला ते माहीत नाही आहे। अजय सरांनी आजपर्यंत एवढं मुलांना त्या स्कूलमध्ये शिकवलं आहे, कॉलेजमध्ये त्यांना सपोर्ट केला आहे, इवन लॉकडाऊनमध्ये सरांना सगळ्यांची फीज माफी केली आहे, इवन लेडीज लोकांना सर एवढे प्लॅटफॉर्म देतात आहे, सिलाई मशीन, कुकिंग क्लासेस, भरपूर काही सर करतात आहे। ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचं काही अर्थच नाही आहे। मला वाटतं की हे खूप चुकीचं आहे आणि खरं म्हणजे ते हे तर चुक, आम्ही अजय सरपासून मी ना शाळेमध्ये असतानाही त्यांच्याशी म्हणजे बघितलं, त्यांना जवळून बघितलं, कारण त्यांनी जे सुविधा आम्ही समजा आमच्या एरियामध्ये कधी कोणाला म्हणजे असं बिल हॉस्पिटलमध्ये गेले की बिल एवढं भरू शकत नाही 2-3 लाख, तर आम्ही घेऊन गेलेल्या त्या पेशंटच्या घरच्या लोकांना तेव्हा त्यांनी मदत केली। जेव्हा जेव्हा आम्ही तिथं गेलो सरांना, अजय सर हे प्रॉब्लेम आहे काय करायचं, तुम्ही टेन्शन घ्या मी आहे तुमच्याकडे, सदैव अजय सर कॉल आमच्या पाठीशी आहे आणि आमची अंगणवाडी सेविका पण आहे। आणि त्या म्हणजे एरियामध्ये आमचे कधी असे प्रॉब्लेम असतात की कोणाचं गरीब असतं मुलांचे शिक्षणाचे एज्युकेशनसाठी की फी भरू शकत नाही, अजय सरकडे अजय सर असं असं प्रॉब्लेम, अजय सर अरे टेन्शन लेने का नाही आहे, त्यांना पॅरेंट्सला सांगतात की टेन्शन लेने का नाही, जब तलक मैं हूँ जब तलक मैं, म्हणून हे जे आता चाललं आहे हे सगळं चुकीचं आहे। कारण ह्यांनी यांचा काय हेतू आहे हे त्यांनाच माहिती आहे, कारण अजय सर मी किती आम्हाला मदत केली आहे एरियातल्या लोकांना। आता तुम्ही जाऊन गिलबटला विचारलं कोणाला पण की अजय सर कसे, लगेच तुम्हाला सांगणार की अजय सरची पूर्णच। अजय कौल सरांबद्दल मी आधी त्यांना त्यांच्या कामाबद्दल त्यांना आमच्या सगळ्यांकडनं सलामी देते की का माहिती आहे, एवढ्या ह्याच्यामध्ये जेवढं अजय सरांनी केलं ना तेवढं कोणीच केलं नाही आहे आजपर्यंत। जर शिक्षणाला पर्याय नाही तर तो अजय कौल सरांकडेच जाणार पर्याय घ्यायला, इतर कुठेही तुम्हाला कोण दिसणार नाही, पण अजय कौल तुम्हाला सर जे आहेत त्यांनी शिक्षणासाठी मुलांचं खूप काही केलं आहे। परत घरी बसणाऱ्या महिलांसाठी, आज मी बचत गटाची असून माझेही सगळं म्हणजे महिला आहेत, पण त्यांनाही काम रोजगार वगैरे आम्हाला मिळतात, म्हणजे जिकडनं BMCकडनं तर मिळतातच मिळतात, परंतु काही नाही म्हणजे तर आम्ही अजय कौल सरांकडे पण जातो आणि महिलांना रोजगार मिळतात, प्लस मुलांना तुम्हाला शिक्षण मिळतात। एखादा पेशंट आजारी असेल आणि त्याच्याने ती बिल भरणं किंवा आपल्या आजाराचा खर्च करून त्याच्यावर उपचार करणं कसं काय जमेल, हा जेव्हा विचार येतो ना तेव्हा अजय कौल सरांचा चेहरा दिसतो। जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई। जागृत महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। Thank you.